ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीतील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदी पात्रात। इचलकरंजी शहरातील उद्योग व्यावसायिकांचे प्रक्रिया केलेले वेस्टेज पाणी थेट पंचगंगा नदी पात्रात सोडत असल्याची तक्रार संतोष हत्तीकर, विश्वास बालीघाटे, मुकुंद उरुणकर, सचिन पाटील, सचिन कुरुंदवाडे, नेताजी बिरंजे, बंडू पाटील यांनी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या चेंबरमधून पाणी येत असल्याचं आढळून आलं। काही साइजिंगचे पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। याबाबतचा अहवाल 2 दिवसात सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। इचलकरंजी शहरात रासायनिक प्रक्रिया केलेले केमिकल युक्त पाणी पंचगंगा नदीमध्ये सोडण्यात येत होतं। एकंदरीत अनेक वेळा पंचगंगा प्रदूषण प्रश्न प्रदूषण अधिकारी यांच्याकडे तक्रारी देऊनही याकडे कानाडोळा करत आहेत। एकंदरीत पंचगंगा नदी प्रदूषण होण्यामागे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही सामील असल्याची तक्रार यावेळी विश्वास बालीघाटे यांनी केली आहे। येणाऱ्या दिवसात पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे बंडू पाटील हेरवाडकर यांनी म्हटलं आहे। महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण।